विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान विषयातील घटक उष्णता याविषयी माहिती घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे उष्णता आपल्याला भरपूर कामासाठी उपयोगी येते. छोटस उदाहरण जर आपण पाहिलं तर तुमची आई स्वयंपाक करते तेव्हा कुकरचा काय करते वापर. ह्या कुकरला जर तुम्ही उष्णता दिली तर त्याच्यातील पदार्थ काय होतो, शिजतो. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशामध्ये जर आपण पाहिलं, आपण शेकोटी पेटवतो, शेकोटी पेटवल्यानंतर आपल्याला शेकोटी पेटवल्यानंतर आपल्याला त्याच्यातून उष्णता मिळते. नंतर आपण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये चादर पंगरतो, ह्या चादर पंगरल्याने सुद्धा आपल्याला उष्णता प्राप्त होते. नंतर तुमची आई स्वयंपाकघरामध्ये विविध प्रकारचे स्वयंपाक करते, हे अन्न शिजवत असताना त्याला उष्णतेची गरज असते. ही उष्णता आपल्याला कुठून प्राप्त होते, उष्णतेचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपल्याला ह्या प्रकरणामध्ये बघायचे आहे. मग सर्वप्रथम आपण उष्णता म्हणजे काय हे पहिले समजून घेऊ आणि उष्णतेचे संक्रमण कसे होते हे आपल्याला पाहायचं आहे. उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे, एका स्थानावरून दुसऱ्या ठिकाणी उष्णतेचे जे संक्रमण होत असते याला माध्यमाची आवश्यकता असते. उष्णता ही संक्रमित होत असताना ही थंड भागाकडे ही संक्रमित होत असते. त्याचे ते तीन प्रकार पडतात, ते कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. पहिला प्रकार पडतो उष्णतेचे वहन, नंतर उष्णतेचे अभिसरण आणि तिसरा प्रकार आहे उष्णतेचे प्रार. आता हे प्रकार पाहत असताना सर्वप्रथम पहिला प्रकार पाहू उष्णतेचे वहन म्हणजे काय. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास वहन असे म्हणतात. म्हणजेच काय, एखादी पदार्थ उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेचं जो संक्रमण असतं हे थंड भागाकडून उष्ण भागाकडून थंड भागाकडे होत असतं. त्यासाठी एक उदाहरण बघू आपण. एक मेणबत्ती आपण पेटवायची आणि मेणबत्तीवर सुई धरायची. ही सुई धरल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला आपल्या हातबोटांना जाणवतं की जे मेणबत्तीच्या ज्योतीवरची जी उष्णता आहे ती हळूहळू आपल्या बोटाला जाणवते. म्हणजेच काय, उष्णतेचे जे संक्रमण झालेले जे वहन झालेले आहे हे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे उष्णतेचे वहन झालेले आपल्याला दिसते. उष्णतेचे वहन होण्यासाठी माध्यमाची फार आवश्यकता असते. नंतर दुसरं पाहायचं आपल्याला उष्णतेचे अभिसरण म्हणजे काय. उष्णतेचे अभिसरण उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होते. प्रवाहाद्वारे होते म्हणजे नेमकी कसे, समजा त्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण पाहू. आपण घरी गॅस शेगडी याच्यावर एखादी पाणी एखादी पातेल्या घेतलं आणि त्याचं पाणी ठेवलं, पाण्याला खाली उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर काय होते, जे गरम पाणी तापतं आणि पाणी तापल्यानंतर जे पाण्याची खाली जे पाणी तापतं त्या पाण्याची घनता कमी होते आणि पाण्याची घनता कमी झाली की जे गरम पाणी हे त्याची जागा बदलतं, जे कर जागा बदलते ते वरती जातं आणि वरील थंड पाणी हे कुठे येतं, तळाशी. म्हणजेच उष्णतेचे संक्रमण हे प्रवाहाद्वारे होते याच्यावर आपल्याला सिद्ध होतं. अभिसरण द्रव व वायू रूप पदार्थांमध्ये होऊ शकते. अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. हे अभिसरण द्रव आणि वायू रूपांमध्येच होऊ शकते, हे स्थायी रूपामध्ये होऊ शकत नाही. कारण की अभिसरणामध्ये पदार्थाचे हे कण हे जागा बदलतात. वायूमध्ये जर पाहिलं तुम्ही तर गरम हवा एखादी जर बंदिस्त तुम्ही रूम घेतली आणि तिच्यामध्ये गरम हवेचा तुम्ही झोत सोडला तर जी गरम हवा आहे ही रूमच्या त्या खोलीच्या तळाशी न राहता ही छताकडे जाते. म्हणजेच काय, जी गरम हवेची जी घनता कमी असल्याने ती वरती जाईल आणि थंड हवेची घनता खाली असल्याने ती खाली जाईल आणि ती आपली जागा बदलते. अशा प्रकारे उष्णतेचे अभिसरण होते.